मुंबईमध्ये साथीच्या आजारांचं थैमान पाहायला मिळत आहे. मुंबईमध्ये चिकनगुनियाची रुग्णसंख्या 78 वर पोहोचली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा दुपटीनं रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या 15 आठवड्यातच डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो आणि चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. डासांमुळे होणाऱ्या साथीच्या आजारांबाबत जनजागृतीसाठी BMC कडून भाग मच्छर भाग या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. आपण बघतोय मुंबईमध्ये साथीच्या आजारांचं थैमान पाहायला मिळत आहे. मुंबईमध्ये चिकनगुनियाची रुग्णसंख्या 78 वर पोहोचली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा दुपटीनं वाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या 15 आठवड्यातच डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो आणि चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. जनजागृतीसाठी मुंबई महानगरपालिकेकडून भाग मच्छर भाग या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे.